भारतीय जनता पक्षाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा आपल्या पक्षावर नाराजी व्यक्त केलेली आहे। कारण जालन्यातील ओबीसी मेळाव्यासाठी पक्षाने न पाठवल्याने अप्रत्यक्षपणे पंकजा मुंडे यांनी नाराजी व्यक्त केलेली आहे। प्रत्येक पक्षांनी ओबीसी एल्गार मेळाव्यासाठी त्यांचे नेते पाठवले होते। भाजपकडून देखील 3 नेते पाठवण्यात आले होते असं जालन्यातील ओबीसी नेत्यांच्या मेळाव्यासंदर्भात बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे। तर भुजबळांनी चांगली बॅटिंग केली असं देखील त्यांनी म्हटले आहे। प्रत्येक पक्षाने कोणत्या नेत्याला पाठवायचा याचा निर्णय घेतला असल्यामुळे आमच्या पक्षातून आशिष देशमुख, देवयानी फरांडे आणि डॉक्टर महात्मे यांना पाठवण्यात आलेलं होतं आणि ते त्या कार्यक्रमाला गेले असल्यामुळे मला वाटलं की मी या विषयावर शिवशक्ती परिक्रमेमध्ये, दसरा मेळाव्यामध्ये किंवा अनेक गेल्या अनेक वर्षात अनेक भव्य कार्यक्रमामध्ये व्यक्त झालेली आहे। त्यामुळे ही जी पिच होती ती भुजबळ साहेबांची होती आणि त्यांनी बॅटिंग करावी असं वाटलं आणि त्यांनी भरपूर बॅटिंग केली आहे।